AIN न्यूज, शोध सत्याचा, वेद बातमीचा। नांदेड लोकसभेचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने बिलोली येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय येथे शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलंय। त्याचबरोबर ग्रामीण रुग्णालय बिलोली येथे देखील आजारी रुग्णांना मान्यवरांच्या हस्ते फळ वाटप करून वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला आहे। या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मणराव ठक्करवाड होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष उमाकांतराव गोपचळे, व्यंकटराव पाटील आणि गुजरीकर, ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर नागेश लखमापवार, डॉक्टर तोटावाड, माजी नगराध्यक्ष विजय कुंचनवार, यशवंत गादगे, शांतेश्वर पाटील लघुळकर, तालुका युवा अध्यक्ष इंद्रजित तुडमे आणि जिल्हा सरचिटणीस OBC आबाराव सगनोड, अभिजित तुडमे, पप्पुलवार, हणमंतराव कणशेट्टे, माधव दत्तापल्ले आणि ॲडव्होकेट गीता बोमनळीकर, मीराताई संगनर, जयश्री कुलकर्णी, मुख्याध्यापिका, कर्मचारी, डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। नागराव लोलापूर, AIN न्यूज, कुंडलवाडी, नांदेड।